चंदीगढ़ विद्यापीठाच्या हॉस्टेल मध्ये अंघोळ करत असलेल्या 60 मुलींचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. हॉस्टेल मधीलच एका विद्यार्थिनीने मुलींचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. दरम्यान त्या विद्यार्थिनीला पोलिसांनी अटक केली. याच निमित्ताने अशा प्रकरणांमध्ये पीडितेचे अधिकार काय असतात आणि ते कोणती कायदेशीर पावलं उचलू शकतात याचविषयी जाणून घेऊयात. नमस्कार, मी ऐश्वर्या. तुमच्या नकळत कोणी तुमचा व्हिडिओ शूट केला तर तो तुमच्या गोपनीयतेच्या अधिकाराचा भंग असतो. गोपनीयतेचा अधिकार हा प्रत्येक व्यक्तीचा घटनात्मक अधिकार आहे. जर कोणी तुमचा फोटो किंवा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला तर तो कायद्याच्या दृष्टीने गुन्हा ठरतो. जर एखाद्या व्यक्तीने अचानक तुमच्यासोबत सोशल मीडियावर प्रँक व्हिडिओ बनवला तर तोही गुन्हाच आहे. तुमचा व्हिडिओ बनला तर तुम्ही तक्रार करू शकता का? जर एखाद्या युट्यूबरने तुमची वैयक्तिक माहिती पोस्ट केली असेल किंवा तुम्हाला न कळवता तुमचा व्हिडिओ अपलोड केला असेल तर तुम्ही त्यांना ते काढून टाकण्यास सांगू शकता. तुम्ही युट्यूबरपर्यंत पोहोचू शकत नसल्यास किंवा व्हिडिओ काढून टाकण्यास नकार दिल्यास तुम्ही यूट्यूब चॅनलकडे तक्रार करू शकता. या प्रकरणात कायद्याचीही मदत घेतली जाऊ शकते. तक्रार कुठे करायची? सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने प्रत्येक शहरात सायबर सेलची स्थापना केली. सोशल मीडियावर सतत मागे लागून त्रास देणे, मॉर्फ केलेला फोटो टाकून बदनामी करणे असे प्रकार मुलींच्या बाबतीत सर्रास होत असतात. अशावेळी तुम्ही सायबर सेल, सायबर सेल नसेल तर स्थानिक पोलीस ठाण्यात FIR नोंदवू शकता. FIR नोंदवताना काही अडचण आल्यास पोलीस आयुक्तांशी संपर्क करा. महिलांच्या बाबतीत तुम्हाला राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार करता येते. तक्रार दाखल करण्यापूर्वी काय करावे? तक्रार दाखल करण्यापूर्वी आवश्यक ते सर्व पुरावे गोळा करणे आवश्यक आहे. यामध्ये संबंधित व्यक्तीची ओळख, फेसबुक ID, व्हॉट्सअप क्रमांक आवश्यक आहे. व्हिडिओ अथवा फोटो व्हायरल केल्याचे स्क्रीनशॉट, ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील तर याचा पुरावा म्हणून वापर केला जाऊ शकतो. सध्या प्रत्येकाच्या हातात चांगल्या प्रतीचे कॅमेरे असलेले स्मार्टफोन आहेत, त्यामुळे कुठेही कधीही कोणाचेही फोटो काढले जातात. मुलींचे फोटो काढण्याची आणि ते पसरवण्याची विकृती त्यामुळे वाढीस लागली. आपल्या देशात दररोज शेकडो महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केलं जातं. परवानगी न देता फोटो काढल्यास शिक्षा काय? एखाद्या मुलीची बदनामी केली तर भारतीय दंडविधान संहितेच्या कलम 500 गुन्हा दाखल होतो. कुठल्याही मुलीचा तिला न विचारता साधा फोटो काढला आणि तिने तक्रार केली तर कलम 509 गुन्हा दाखल होतो. एखाद्या मुलीचा विवस्त्रावस्थेतील फोटो काढला तर कलम 354 गुन्हा दाखल होतो. हाच फोटो जर सोशल साईटवर व्हॉट्सअपवर पसरवला तर कलम 354 बरोबर माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 गुन्हा दाखल होतो. यामध्ये विना वॉरंट अटक करण्याची तरतूद असते. संमतीशिवाय कोणत्याही व्यक्तीचे वैयक्तिक फोटो काढणे, प्रसारित करणे किंवा प्रकाशित करणे हा IT कायद्याच्या कलम 66 गंभीर गुन्हा मानला जातो. दोषीला आर्थिक दंडासह 5 तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.